येथील साईसेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेचे रक्तदान। रामनवमीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन। मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी रामनवमी, साई उत्सव व भंडारा कार्यक्रम कोरोना काळात करता आला नसला तरी रक्तसाठा होण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून आगळी वेगळी रामनवमी उत्सव पेण येथील साईसेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेकडून करण्यात आला। आज रामनवमीचा मोठा उत्सव इथे होतो, मोठा भंडारा होतो, कमीत कमी 7 ते 8 हजार माणसं जेवायला असतात, पण बाबांची लीला अशी आहे की कुठून तरी महाप्रसाद रक्तदान केलं लोकांनी, असेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत राहावं ही साईची आणि आमची प्रार्थना आहे, आणि जनतेने आम्हाला उत्सवसाथ दिला ही अग्रगण्य मान्यता आहे। ओम साई राम। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे, यात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण दगावत आहेत, तर रुग्णांना रक्ताची गरज असल्याने रक्त संकलनाच्या कामात रक्तपेढींना विविध संस्थांकडून अशीही मदत होत आहे। पेण येथील साई मंदिर परिसरात या रक्तदान शिबिराचे आयोजन आज सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आले होते। साईसेवक तसेच रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 73 जणांनी रक्तदान केले। रामनवमी उत्सवानिमित्त साईसेवक आध्यात्मिक सामाजिक संस्था पेण यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। महिन्यापूर्वी आत्रेडकर सर MGM हॉस्पिटल यांच्याकडनं विचारण्यात आलं होतं की आपल्याला रक्तदान शिबिर भरवता येईल का। COVID-19 ज्यामध्ये रक्तपुरवठा फार कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारणा केली होती संस्थेला, तर विचार करून 21 रामनवमी बाबांचा उत्सव इथे साई मंदिरामध्ये दरवर्षी जोरात होतो, साई भंडारा होतो, पण आपण कोविडच्या ज्यामुळे आपल्याला काही करता ना आलं तर एक उपक्रम म्हणून आपण साईसेवकतर्फे आज रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं, आणि त्याला साईसेवक आणि पेणमधल्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। यावेळी MGM ब्लड बँकेचे मकरंद गालिंडे, कुणाल बडगुजर, आजम जहागीरदार, करीम मुल्ला, सपना निंबायत, गणेश गिरसे, आशिष मोहिते, तसेच अध्यक्ष गणेश जांभळे, उपाध्यक्ष दिनेश खामकर, सचिव महेश म्हात्रे, खजिनदार विलास पाटील, सहसचिव किरण शहा, अविनाश जोशी, पियुष भोईर, दीपक समेळ, प्रसन्ना जोशी आदी साईसेवक उपस्थित होते।